अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो नमस्कार। रुद्राभिषेक पूजा केल्याने काय फायदे होतात, तसेच रुद्राभिषेकाचे वाचन का करावे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते, तसेच कर्जबाजारीपणा देखील कमी होतो। रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केल्या गेलेल्या अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे। सर्व प्रकारच्या व्याधी रोग व दोष या तीर्थाने नाहीसे होतात, असाध्य आजार बरे होतात, म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे। ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना आणि मुलांना हे तीर्थ दररोज दिल्याने त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता कमी होते। भगवान शंकरही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठन केल्याने पितृदोषाची तीव्रताही कमी होते। या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते। मित्रांनो या श्रावण महिन्यात रुद्रवाचन नक्की करा। रुद्र अभिषेक हे नित्य उपासनेतही तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावयास विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।